पुण्यातील गुंड गजा मारणेनं घेतली पार्थ पवारांची भेट. गजा मारणे आणि पार्थ पवारांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात. गुंड गजा मारणे पुण्यातील मारणे टोळीचा प्रमुख. सायन पनवेल महामार्गावर अवजड वाहनांना बंदी. मनोज जरांगींच्या पायी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा हा निर्णय. शरद बोहळ खून प्रकरणातील आरोपी विठ्ठल शेलार आणि रामदास मारण्याची परवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत. तर सूत्रधार गणेश मारणेला अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला तो नाहीये. ससून रुग्णालयामधून पलायन केल्याप्रकरणी ललित पाटील आणि ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणाऱ्या सचिन वाघवर 2600 पानांचं पुरवणी दोषारोप पत्र दाखल. नव्या आरोपपत्रामुळे एकूण 4800 पानांचं दोषारोप पत्र दाखल झाल्याची माहिती. समृद्धी महामार्गावर अमरावतीच्या तळेगाव दशासर हद्दीत खासगी ट्रॅव्हल्सला अपघात झाला. या अपघातामध्ये 3 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुंबईत 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांकडून आदेश जारी. मुंबईसह नाशिक शहरातही आता 15 दिवस मनाई आदेश लागू. नाशिक शहरात विना परवानगी मोर्चा आणि आंदोलन करण्यास मनाई. आजपासून 8 फेब्रुवारीपर्यंत आदेश लागू राहणार. कारची दुचाकीस्वाराला धडक. बोनेटवर चढून 4 किलोमीटरपर्यंत गाडी अडवण्याचा दुचाकीस्वाराचा प्रयत्न. नागपुरातल्या हा धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आला. राज्यामध्ये बुधवारी कोरोनाचे 59 नवे रुग्ण सापडले तर सक्रिय रुग्णांची संख्या 377 वर. दरम्यान 81 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यातील तलाठी भरतीचा निकाल जाहीर. 23 जिल्ह्यातील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध. पेसा क्षेत्र सोडून सर्व तलाठी सरळ सेवा भरतीची निवड यादी जाहीर. फी भरली नाही म्हणून 10वी 12वीची हॉल तिकीटं अडवू नका. बालहक्क संरक्षण आयोगाची शिक्षण आयुक्तांना या सूचना आहेत. पुण्याच्या लोहगड किल्ल्यावरील उरुसाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी. लोहगड आणि घोरेवाडी परिसरात उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू असतील. पेण पार्कसाठी डिजिटल प्रणालीची मागणी. नियमाप्रमाणे दर आकारणी होण्यास आणि अतिरिक्त वसुलीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. माजी नगरसेवक मकरंद नार्वेकरांचं मत. महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांचं 2 महिन्यात सर्वेक्षण करून कारवाई करा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला हायकोर्टाची 2 महिन्यांची मुदत. उद्या प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर जय्यत तयारी सुरू. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी एकदाच भूसंपादन करा. पुन्हा भूसंपादन करण्याची गरज भासू नये यासाठी आराखडा तयार करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. लोणार सरोवराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्याची शक्यता. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून प्रस्ताव तयार. सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईसाठी गावखेड्यामधून रवाना. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांना पाठिंबा. परभणीत कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे काम युद्धपातळीवर सुरू. गंगाखेडच्या सायाळा सुनेगावमध्ये 150 कुणबी प्रमाणपत्र वाटप. कोकणात अवकाळी पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. कोकणात मागील काही दिवसांपासून हवामानात आंबा बागायतदार पुन्हा चिंतेत.